नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत. आता आपल्यासोबत शिंदे सर आहेत. तर सर, रक्तदान केल्याने देशभक्तीचाही संदेश जातो, त्याबद्दल तुम्ही काय सांगता? सध्या पांढऱ्या पेशीची खूप कमतरता जाणवत आहे आणि या गणेश मंडळांच्या माध्यमातून ते भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हे समाजसेवा हेच देशसेवा आहे आणि लक्षात. त्यामुळं जेवढ्या जेवढ्या लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करत तेवढे जास्तीत जास्त प्राण वाचतील हा आमचा संदेश आहे. आणि जनता नगर मित्रमंडळ येरवडा यांनी हा खूप मोठा चांगला उपक्रम राबवलेला आहे आणि दरवर्षी हे शिबिर घेत असतात. याही वर्षी त्यांनी हाच उपक्रम राबवलेला आहे. बाकी आरोग्य शिबिर आणखी समाजसेवा त्यांनी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि अशाच शुभेच्छा आणि इथून पुढे कायमस्वरूपी याने असे कार्यक्रम राबवावेत अशी माझी त्यांना विनंती आहे. आजची जी युवा पिढी आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगता आणि ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? रक्त हे श्रेष्ठ दान आहे. रक्तकाराक दिल्याशिवाय लोक जीवजीवन वाचू शकत नाही. अचानक आपल्याला रक्ताची तुटवडा पडतो. पुणे शहरामध्ये तर पूर्ण तुटवडा पडला होता. शहरामध्ये रक्त नव्हतं, तरी गणेशच्या माध्यमातून लोकांनी रक्तशिबिर भरून रक्तपुरवठा केला, याची भर केली. अनेक लोकांनी जागे जागे स्कीम करून रक्ताची सुविधा केली, त्याचा हा पुरवठा पूर्ण होतोय. म्हणून जनता नगर मित्र मंडळाने हे आमचं तिसरं वर्ष आहे आणि तिसऱ्या वर्षामध्ये आमची जेवढी सेवा होईल गणेश माध्यमातून लोकांना कोणाला जनजीवन वाचू शकतं त्याबद्दल आम्ही हे आम्ही रक्तशिबिर भरवलं आहे. त्यांच्या टीमवर्क या ठिकाणी आलेले आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करतो आणि असाच कार्यक्रम पुढे आमचा चालू राहील, अशीच आमची सेवा राहील, लोकांचे जीव वाचल. जेव्हा तुम्ही रक्तदान केलं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे काही प्रॉब्लेम आली का, अडचण असं काही झालं का तुम्हाला? या ठिकाणी आम्ही गेले 3 वर्ष गणेशोत्सवाच्या मार्फतनं आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळाचे येथे रक्तदान करतो. रक्त दिले असल्यास आपल्याला काही वाटत नाही. रक्त आपले दर 6 महिन्याला आपण रक्तदान करू शकतो. जुनं रक्त दिल्यास आपल्याला नवीन फ्रेश, आपल्या नवीन ऊर्जा मिळते, नवीन रक्त तयार होतं आपल्या शरीरात. त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी रक्तदान करावे, त्याचा फायदा आपल्याला व नागरिकांना होईल. सर्वप्रथम मी डॉक्टर साहेबांचे आणि त्यांच्या टीमचे शिंदे साहेबांचं आभार मानतो की त्यांनी आमच्या जनतानगर मित्रमंडळामध्ये येऊन चांगला प्रोत्साहन दिलं आणि रक्तदान करण्याचा संदेश दिला आणि भरपूर कार्यकर्त्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे. ह्यापुढे बी आम्ही असेच कार्यक्रम घेऊया मंडळाच्या माध्यमातून. गेली अनेक वर्ष सामाजिक कार्यामध्ये हे मंडळ आमचं मंडळ सक्रिय आहे. 2022 रोजी आम्ही 101 जणांचा ग्रुपने रक्तदान केलं होतं. 2023 साली साधारणतः 81 81 81 81 स्वरूपात रक्तदान केलं होतं. आता ह्या वर्षी बी आम्ही भरपूर रक्तदान करण्यासाठी लोकांना सांगत आहोत आणि लोक आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहेत. त्याबद्दल सगळ्या मंडळाचे कार्यकर्त्यांचे आणि डॉक्टरच्या टीम लोकांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जनता नगर मित्र मंडळ, गेले अनेक वर्षे आम्ही मंडळाच्या माध्यमातून नागरिकांसाठी जे काही सुविधा उपलब्ध होईल गणेशोत्सवानिमित्त आम्ही असे शिबिर भरवत आहे. चष्मे वाटप, रक्तदान शिबिर, काल ECG कार्यक्रम झाला आमच्या इथं, परत अन्नदान, अनाथ मुलांना कपडे वाटप, असे काय मंडळाचे कार्यकर्ते रात्रंदिवस झटत आहे, नाही का? हे सगळे कार्यक्रम व्यवस्थित पार पाडत आहे. असंच आमच्या मंडळाकडून दरवर्षीप्रमाणे नागरिकांसाठी जेवढ्या सुविधा होईल तेवढ्या पुरवल्या जाईल, असंच आमचं मंडळ आहे ना. बरेच वर्षापासून भरपूर असे कार्यक्रम राबवत आहे. इथनं पुढे अजून असेच कार्यक्रम होत राहणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान आहे ना, रक्तदान करावं. ते त्याच्यामुळं दुसऱ्याचे जीवन वाचू शकतं. त्यामुळं एखाद्या गरजू असू, कुणाला रक्त लागलं, मंडळाच्या माध्यमातून आपण त्यांना परत रक्तदान घेऊन येऊ, नाही का, मोफत रक्त घेऊन येऊ. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मी मंडळाचे धन्यवाद करतो, त्यांनी मला जो आदर सत्कार दिला. आणि मंडळ खरंच खूप चांगलं आहे, चांगला इनिशिएटिव्ह पण घेत आहे. ते ब्लड डोनेशन कॅम्प वगैरे आहे आणि बाकीचे मंडळाचे डेली आरती वगैरे होतात. सो इट्स लाईक डेफिनेटली व्हेरी गुड इनिशिएटिव्ह जे त्यांनी घेतलेला आहे. जनता मित्र मंडळ हेल्प एज इंडिया बहुत अच्छा काम कर रहा है बुजुर्ग लोगों के लिए.
तुम्हाला काय वाटतं नाही का म्हणजे इथं गाडी आली आणि गाडीचे फायदे काय होतात तुम्हाला? औषधं मिळतात, डोळ्याचं ऑपरेशन झालं, माझं दोन शहर होत्या ऑपरेशन, हे झालेली.